माझं नाव कवी रमेश भोये. आदिवासी राजा महात्मा रावण यांची आज या ठिकाणी आम्ही पूजा मानलेली आहे. पूजा करून झाल्यानंतर महात्मा रावणाची या ठिकाणी मिरवणूक काढलेली आहे. का तर याची काही उदाहरणं सांगतो. मी आता पुराणांमध्ये जात नाही, पण आदिवासींच्या दैनंदिन जीवनामध्ये महात्मा रावण कसा भिनलेला आहे याची काही उदाहरणं सांगतो. आमचा समाज जेव्हा डोंगऱ्या देवाची पूजा करतो, अर्थात पंचमहाभूतांची पूजा करतो, तेव्हा निसर्गाला आळवणी करताना त्याच्या मुखातून पहिली जी हाक अर्था खाशी फुटते आणि तो निसर्गाला म्हणतो, कुठे हाव लंका ना मेढ्यार. मग हाव लंकाचा म्हणजे हा लंकाच्या मेढ्या कोण? तर तो रावण. हजारो वर्षापासून आदिवासी बांधव रावणाची पूजा करतात. आणि दुसरं म्हणजे आमच्या संबळवरचा जो महत्वाचा नृत्य प्रकार केला जातो आणि सर्वांना आवडणारा तो नृत्य प्रकार म्हणजे रावण चाळा. म्हणून आजही बुजुर्ग रावण चाळा लावा असा अभिमानाने म्हणतात. ज्याचप्रमाणे आमच्या आदिवासी घरामध्ये कुठेही जा तुम्ही, पेठ, कळवण, सुरगाणा अशा वेगवेगळ्या भागामध्ये आदिवासींच्या घरामध्ये हजारो वर्षापासून रावणाची ताटी जतन करून ठेवलंय. मला सांगा, रावण जर दुष्ट राहिला असता तर आमच्या आदिवासी बांधवांनी कदापिही रावण ताटी जतन करून ठेवले नाही. याचाच अर्थ रावण हा सज्जन होता, सद्गुणांचा पुतळा होता, म्हणून आदिवासी रावणांची पूजा करतो. मला या ठिकाणी अशी अनेक उदाहरणं देता येतील. मेळघाट मध्ये आमचा आदिवासी कोरकू बांधव रावणाची पूजा करतो. आम्ही कोणत्याही धर्माचं दुरावा नाही आमच्या मनामध्ये. आम्हाला सर्व धर्म समभाव आहे. आम्ही कुणालाही वाईट म्हणत नाही. फक्त हात जोडून एवढीच विनंती की आमच्या या रावणाला कुणी जाळू नये, त्याचं पूजन करावं. प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा, पूजा अर्चा करण्याचा घटनेने स्वातंत्र्य दिलंय, तसं आम्हाला आमचा महात्मा रावण पूजण्याचा अधिकार आहे. आणि तो अधिकार आम्हाला घटनेने दिलेला, आम्ही तो जरूर आम्ही स्वीकारणार आहोत आणि ते आम्ही करतोय. अशा प्रकारे हा महात्मा रावण. जय महात्मा रावण.